जळगाव जामोद शहरातील आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानाजवळील विद्यानगर कॉलनीमध्ये मागील 5 ते 6 महिन्यांपासून मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे। आतापर्यंत या परिसरात 2 ते 3 बालकांना येथील कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत। याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपालिका जळगाव यांना अनेक वेळा तक्रार करून सुद्धा मुख्याधिकारी किंवा इतर कर्मचारी यांनी या गंभीर गोष्टीची दखल घेतली नाही। त्याचाच परिणाम म्हणून दिनांक 10 जून रोजी संध्याकाळी 6 च्या दरम्यान विद्यानगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या वृक्षित प्रेम कुमार जयस्वाल यांच्या मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याने त्यास अगोदर जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना पुढील उपचार करण्याकरिता खामगाव येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। स्थानिक नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याबाबत नगरपालिका प्रशासन यांना जाब विचारला असता पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याकरिता आमच्याकडे कोणती व्यवस्था नाही, तसेच शासनाने पिसाळलेल्या कुत्र्यावर कारवाई करण्याकरिता बंदी घातली आहे असे बेजबाबदार वक्तव्य नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे। नगरपालिका प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा यावेळी देण्यात आला। एमसीएन न्यूज करिता कृष्णा दातीर जळगाव।